नमस्कार ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहे मी उडदाच्या डाळीचं घुट तर चला आपण बनूया आता उडदाच्या डाळीचं घुटं या, या प्रकारेच आपल्याला बनवायचं आहे घुटं उडदाच्या डाळीचं आणि म्हणतातच उडदाचं गुटं सांगू नका कुठं नेहमी शनिवारीच करत राहायचं असतं घुटं आपण शनिवारच्या दिवशी त्याला खूप सा छान अशी टेस्ट लागते आणि आपल्या खाण्यात असावं आठवड्यातनं एकदा तरी घुटं यामुळे आपल्याला स ताकद मिळते उडदाच्या डाळीमुळे तर आपण बनवूया आता यासाठी मी ही पांढरीच डाळ घेतलेली आहे सालीची डाळ घेतली तरीसुद्धा खूपच सुंदर लागतं घुटं आणि ती दोन ते तीन पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला हे साहित्य लागणार आहे लसूण घ्यायचं आहे भरपूर हिरवी मिरची खोबरं कोथिंबीर आणि कडीपत्ता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आपल्याला आता मिरची लसूण आणि खोबरं हे सगळं वाटून घ्यायचं आहे न पाणी घालताच आणि गरम करायला ठेवलेले आहे मी कुकरमध्ये थोडंसं तेल घालून यामध्ये मोहरी घालायची आहे चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी आणि मग नंतर त्याच्यात आपण जिरे घालायचे आहेत हे दोन्हीही चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये फोडणी ही महत्त्वाची आहे घोट्याचा त्यामुळे फोडणीला नेहमी जिरं आणि ने मोहरी छान असे तडतडूनच द्यायची त्यानंतर आता आपण मिरचीचं वाटण केलेलं होतं हे लसूण आणि खोबरं आणि हिरवी मिरची हे सर्व टाकायचं आहे तेलामध्ये चांगलं फ्राय होऊन द्यायचं तेलामध्ये आणि वरतून आता कढीपत्ताही घातलेला आहे तेलामध्येच आता ही डाळ मी शिजवून घेतली होती थोडीशी थोडीशी चमच्या मी चमच्याने असं हे करून घ्यायची आपली जास्त शिजवायची नाही आत्ता आपल्याला अजून कुकरमध्ये परत शिजवायचे आहे यासाठी थोडीशी शिजवून घ्यायची आहे आता हे चांगलं हे झालेलं आहे तेल तेलामध्ये आता त्यामध्ये हिंग घातलेलं आहे थोडासा आता सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे खूप छान असा वास सुटलेला आहे मिरची लसूण याला घुट्याला नेहमी लसूण भरपूर घालायचा आता हळद घालायची आहे तेलामध्ये थोडीशी आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे हीच फोडणीच महत्त्वाची असते गुट्याला आणि थोडंसं तिखटच छान लागतं गुटं त्याला टेस्टच वेगळी लागते जरा थोडं तिखट असल्यावर बघू शकता की ते छान असं परतलं गेलेलं आहे आता आपली ही डाळ थोडीशी उकडलेली होती ती घालायची आहे म्हणजे आपल्याला कुकरमध्ये पुन्हा एक शिट्टी देऊन करून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला लागतं तेवढंच आपलं पाणी घालायचं आहे गरम आणि मीठ घालायचं आहे आता आपण मीठ घातल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आपण आता एक शिट्टी होऊन देऊया म्हणजे एकदम छान असा अर्क उतरतो कुकरमध्ये एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झालेलं आहे आणि आता आपण बघूया आपलं घुटं कसं झालेलं आहे खूपच छान असं झालेलं आहे आणि वासही खूप सुंदर सुटला आहे असं मस्त घट्ट झालेलं आहे लईट ला जास्त घट्ट पण नाही आणि पातळही नाही खूप घट्ट करायचंच नाही आहे घुटं आपल्याला पातळच बनवायचं आहे आता वरतून कोथंबीर घालायची आहे कोथंबीर असल्यावर जरा वेगळीच टेस्ट लागते छानच लागतं म्हणजे आता मी ते सर्व करते नेहमी घुट्ट आपण खाण्यात असावं आपल्याला जर सर्दी झाली असेल तर आपल्याला आराम मिळतो थोडा गरम गरम घुट्ट पिल्यानंतर आणि भाकरीसोबत घुट्ट कुसकरून खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद